आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अखेर पेटलेल्या वारणेच्या पाण्यावर तोडगा निघाला. इचलकरंजी दानोळी वाद मिटला. इचलकरंजीला शुद्ध पाणी मिळणार पण दानोळीतून नाही तर कोथळी हरिपूर संगमावरून. 1400 ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घेणार. गेल्या काही महिन्यांपासून पेटलेल्या वारणेच्या पाणी प्रश्नावर अखेर तोडगा निघाला. इचलकरंजीला शुद्ध आणि स्वच्छ पाणी देण्यासाठी आता दानोळीतून नाही तर कोथळी हरिपूर संगम आदी ठिकाणाहून पाणी उचलण्यात येणार आहे. या प्रश्नी दानोळीतील 1400 ग्रामस्थांवरील गुन्हेही मागे घेण्यात येणार आहेत. इचलकरंजीला शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळावं यासाठी गेल्या काही महिन्यांपासून वाद विकोपाला गेला होता. दानोळीतून पाणी उचलण्यासाठी शासन ठाम होतं. इचलकरंजीकरांनीही त्यासाठी आटोकाट प्रयत्न चालवले होते आणि दानोळीकरांनी याला जोरदार विरोध करत एक थेंबही पाणी दानोळीतून इचलकरंजीला देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली होती. अत्यंत चिघळलेल्या या प्रश्नावर जोरदार दंगलही झाल्या. 1400 ग्रामस्थांवर पोलीस प्रशासनानं गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे हा वाद दोन आमदारांच्या प्रतिष्ठेचा बनला होता. या प्रश्नी कायमस्वरूपी निर्णय घेण्यासाठी आज मुंबईत महत्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत अखेर या प्रश्नावर तोडगा निघाला. या निर्णयानुसार 12 अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात येणार असून समितीमार्फत या प्रश्नी उपाययोजना करण्यात येणार आहेत. या दानोळीचं पाणी रुंद नसल्यानं त्यापुढे जाऊन कोथळी हरिपूर संगम आदी ठिकाणाहून पाणी उपसा करण्यात येणार आहे. यातून इचलकरंजीला शुद्ध आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत शेतीला पाणी कमी पडू देणार नाही यासाठी प्राधान्य असणार आहे. इचलकरंजीला काळ्या ओढ्यातून होणारा पाणी पुरवठा 8 महिन्यात बंद करण्यात येणार आहे. तर पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत नियोजन करण्यात येणार असून नदीकाठच्या गावात ATM सुविधा देण्यात येणार आहेत. या प्रश्नावर उसळलेल्या दंगलीत पोलीस प्रशासनानं 1400 ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केले होते. तेही आता मागे घेण्यात येणार आहेत. अशा रीतीने महत्वाचे निर्णय घेत अखेर या पेटलेल्या वारण्याच्या पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यात आला. या बैठकीत ज्येष्ठ नेते प्राध्यापक NDP पाटील, वारणा बचावचे अध्यक्ष महादेवराव धनवडे, खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हासदादा पाटील, आमदार सुजित मिंचेकर, माजी मंत्री प्रकाश आबाडे, आमदार सुरेश हळवणकर, रावसाहेब भिलवडे, इचलकरंजीच्या नगराध्यक्षा सौ अलका स्वामी आदींनी सहभाग घेतला. महानकारी न्यूज सेवा